पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीत सदर बाजार पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान संहिता कलम 363-370 प्रमाणे दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालिकेस गुन्ह्यातील निष्पन्न संशयित आरोपी नामे शुभम गोरख लोहार राहणार लोणी काळभोर फुरसंगी रोड पुणे यांनी कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले असल्याबाबत गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका व आरोपी यांचा सदर बाजार पोलीस ठाण्यातील तत्कालीन तपासिक अंमलदार यांनी शोध घेऊन देखील आरोपी व पीडित बालिका यांचा शोध न लागल्याने सदरचा गुन्हा हा पुढील तपासाकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर येथे 13 मे 2024 रोजी वर्ग करण्यात आला होता. सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपासकामी वर्ग होताच अवघ्या 1.5 महिन्यात तपासिक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी आरोपीचे सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने मोबाईल बाबतची तांत्रिक माहिती प्राप्त करून घेऊन आरोपी नामे शुभम गोरख लोहार व अपहृत बालिका यांना दिनांक 19 जुलै 2024 रोजी पुण्याजवळील भैरवनाथ नगर नंदोशी रोड किरकटवाडी येथून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करता सदर बाजार पोलीस स्टेशन येथे हजर केले. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे, सहाय्यक फौजदार राजेंद्र बणगर, सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर, महिला सहाय्यक फौजदार अलका शिपुरे, अहमद सत्तार पटेल, चालक पोलीस कॉन्स्टेबल दादा गोरे, तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र राठोड यांनी उत्कृष्ट आणि शिताफीने कामगिरी करून सदरची कार्यवाही केली आहे. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.